चॅप्टर 4 विच इज रिलेटेड विथ अ वर्ब, जो की क्रियापदाशी संबंधित असणारा चॅप्टर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. द वर्ब इज अ इम्पॉर्टंट इन इंग्लिश. तर क्रियापदाला इंग्लिश मध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. अ वर्ब इज अ वर्ड यूज्ड टू टेल ऑर आन्सर समथिंग अबाउट पर्सन ऑर थिंग. म्हणजे क्रियापद हा असा शब्द आहे की यूज्ड टू टेल ऑर आन्सर समथिंग अबाउट सम पर्सन ऑर थिंग, म्हणजे जो की एखाद्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतो. म्हणजे वर्ब इज अ वर्ड यूज्ड टू टेल ऑर आन्सर समथिंग अबाउट सम पर्सन ऑर थिंग, म्हणजे जो की कोणत्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल काही ना काहीतरी आपल्याला सांगत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, क्रियापद असं म्हणत असतो. तर आपण मराठीमध्ये जर डेफिनेशन पाहिली तर आपल्या लक्षात येईल, वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे वाक्यात क्रिया दर्शवणारा, क्रिया दर्शवणे हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे जो शब्द वाक्यात क्रिया दर्शवतो व वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, सर्वात महत्वाचं क्रियापदाचं स्थान काय आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणे. उदाहरणार्थ आपण म्हणाल, आय इट अ मँगो. आता या वाक्यामध्ये जर इट नसेल तर आय मँगोला काय अर्थ आहे का? नाही. आय राईट अ लेटर, आपण म्हणालो आय अ लेटर, तर त्यालाही महत्व नाहीये. किंवा ही गोज टू स्कूल, याच्याऐवजी आपण म्हणालो ही टू स्कूल, तर यालाही काही अर्थ नाहीये. म्हणजे क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. उदाहरणार्थ आपण बघूया, आय राईट अ पोएम. काय? आय राईट अ पोएम. या वाक्यातलं जर राईट काढून टाकलं तर आपल्याला असं वाक्य तयार करता येईल, आय अ पोएम, म्हणजे याला काही अर्थ नाहीये, म्हणजे इट इज अ मिनिंगलेस. म्हणून क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. वाक्याचा जर अर्थ पूर्ण करायचा असेल तर कशाची गरज लागणार आहे, क्रियापदाची गरज लागणार आहे. ओके, तर ही गोज टू स्कूल, दुसरं वाक्य काय, ही गोज टू स्कूल, म्हणजे ही गोज टू स्कूल, याच्यातलं गोज काढलं तर याला काही अर्थ नाहीये, म्हणजे इट इज अ मिनिंगलेस सेंटेन्स. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला कळालेलं असेल. तर आता आपण टाइप्स ऑफ वर्ब्स पाहणार आहोत, म्हणजे क्रियापदाचे प्रकार. तर क्रियापदाचे वेगवेगळ्या प्रकारचे कोणते प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल मेन वर्ब. काय? मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. आणि ऑक्झिलरी वर्ब. काय? ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, आपण त्याला काय म्हणतो, सहाय्यकारी क्रियापद. मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब. तर मेन वर्ब मध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद, इनट्रान्झिटिव्ह म्हणजे आकर्मक क्रियापद. आणि ऑक्झिलरी वर्ब मध्ये कोणकोणते ऑक्झिलरी येतात, प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडेल ऑक्झिलरीज, याचा या ठिकाणी काय केला जातो, उपयोग केला जातो. तर सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला ऑक्झिलरी येणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑक्झिलरी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ऑक्झिलरी वर एक स्पेशल व्हिडिओ आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन इंग्लिश. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होणं अशक्य. मित्रांनो हा भाग तुम्हाला लक्षात आला असेल. वर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स ऑर अझर्ट समथिंग अबाउट अ पर्सन ऑर थिंग. म्हणजे अशा प्रकारचा शब्द आहे, क्रियापद हा अशा प्रकारचा शब्द आहे की जो की व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल काहीतरी क्रिया सांगत असतो. द वर्ब्स कम फ्रॉम लॅटिन वर्बम. तर वर्ब हा जो शब्द आहे तो लॅटिन भाषेतून आलेला आहे. म्हणजे वर्बम, त्याला काय म्हणतो आपण, वर्बम. अ वर्ड इट इज ऑल्सो कॉल्ड बिकॉज इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इन अ सेंटेन्स. कारण वाक्यातला सर्वात महत्वाचा जर कोणता भाग असेल तर तो क्रियापद. कारण क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकणार नाहीये. म्हणून जर वाक्यात क्रियापद नसेल तर त्याला काही अर्थ नाहीये. लक्षात. म्हणून कुठलंही वाक्य आपण जर पाहिलं तर स्टॉप देअर, या वाक्यामध्ये देअरला काय अर्थ आहे का? नाहीये. म्हणजे स्टॉप देअरला अर्थ आहे. व्हर मी टेलर्स म्हणजे क्रियापद आपल्याला सांगू शकतो. व्हॉट अ पर्सन ऑर थिंग डज ॲज, म्हणजे एखादी व्यक्ती किंवा वस्तू कशा प्रकारे कार्य करते हे आपल्याला ते सांगतं. हरी लाफ्स, हरी लाफ्स. तर या वाक्यामध्ये हरी आणि लाफ्स, हरी हसण्याचं कार्य करतोय. म्हणजे लाफ हा शब्द आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल कार्य करण्याची क्षमता दाखवत आहे. किंवा द क्लॉक स्ट्राईक्स, द क्लॉक स्ट्राईक. हा लक्षात. किंवा व्हॉट इज डन टू अ पर्सन ऑर थिंग, म्हणजे एखाद्या व्यक्तीनं किंवा वस्तूनं काय केलं आहे हे दाखवण्यासाठी क्रियापदाचा उपयोग केला जातो. लक्षात. तर हरी इज कोल्डेड, म्हणजे
हरी कडून खरड पट्टी काढल्या जाते लक्षात म्हणजे हरी कोणाची तरी काय करायला लागलाय खरड पट्टी काढायला लागलेला आहे किंवा द इंडो इज ब्रोकन लक्षात म्हणजे दिस इज अ सेंटेंस इज रिलेटेड टू द पॅसिव व्हॉइस म्हणजे द इंडो इज ब्रोकन म्हणजे खिडकी तोडल्या जाते खिडकी तोडल्या जाते अशा प्रकारे या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे तर आता आपण दुसरा वाक्य पाहिलं व्हाट अ पर्सन ऑर थिंग म्हणजे एखादी व्यक्ती किंवा वस्तू काय आहे हे दाखवण्याचं कार्य क्रियापद करत असतं उदाहरणार्थ आपण म्हणालो द कॅट इज डेड म्हणजे मांजर या ठिकाणी काय मरत आहे म्हणजे त्याचा अर्थ मिळलेली आहे असं आपण म्हणालो किंवा ग्लास इज ब्रिटल ग्लास इज ब्रिटल म्हणजे काच हा ठिसूळ आहे कसा आहे काच ठिसूळ आहे असं आपण या ठिकाणी म्हटलं किंवा आय फील सॉरी आय क्रियापद आपल्याला वाक्यामध्ये दाखवल्या जातं अ व्हर्ब ऑफन कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन वर्ड आणि कधी कधी क्रियापदामध्ये एकापेक्षा जास्त शब्दांचा काय होत असतो समावेश होत असतो म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द क्रियापदामध्ये वापरल्या जातात तर खालील उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल की कोणते शब्द वापरले जातात उदाहरणार्थ आपण म्हणालो द गर्ल्स वेअर सिंगिंग आता या वाक्यामध्ये वेअर सिंगिंग हा शब्द आपण एक्स्ट्राचा वाढवलेला आहे जेव्हा तुम्ही टेन्स शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तुमच्या लक्षात येईल वेअर सिंगिंग म्हणजे द गर्ल्स वेअर सिंगिंग इज द पास्ट कंटिन्युअस टेन्स ओके इन द सेकंड सेंटेन्स इन द सेकंड सेंटेन्स व्हॉट इज द मॅटर इन द सेकंड सेंटेन्स आय हॅव लर्न्ड आय हॅव लर्न्ड माय लेसन म्हणजे मी माझा धडा शिकलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे आय हॅव लर्न्ड माय लेसन ओके प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे द वॉच हॅज बीन फाउंड द वॉच हॅज बीन फाउंड इट इज अ पॅसिव व्हॉइस राईट द वॉच हॅज बीन फाउंड पुन्हा रीड द सेंटेन्सेस आता या खाली दिलेले वाक्य वाचा रीड दिस सेंटेन्सेस म्हणजे दीज आर द सेंटेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस आपण जर खालील वाक्य पाहिले तर आपल्या लक्षात येईल द बॉय किक्स द फुटबॉल म्हणजे द बॉय किक्स म्हणजे काय लात मारतो फुटबॉलला लात मारतो असं या ठिकाणी म्हटलं आहे किंवा द बॉय लाफ्स लाउडली म्हणजे मोठ्याने हसतो इन अ सेंटेन्स आता ह्या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब बद्दल विचार करायचा आहे तर व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद द ऍक्शन डिनोटेड बाय द व्हर्ब किक पासेस व्हर्ब फ्रॉम द डूअर ऑर सब्जेक्ट म्हणजे कर्त्याकडून जी काही क्रिया केली जात आहे ती काय व्हायला लागली पासिंग होत आहे म्हणजे एकाकडून दुसरीकडे पाठवल्या जात आहे म्हणजे द बॉय किक्स द फुटबॉल द बॉय किक्स द फुटबॉल ओके पण बॉय टू सम ऑब्जेक्ट फुटबॉल म्हणजे फुटबॉलकडे ती क्रिया पाठवण्यात आलेली म्हणजे क्रिया कोणावर घडलेली आहे तर त्या ठिकाणी फुटबॉलवर घडलेली आहे द व्हर्ब किक्स इज देअर फॉर कॉल्ड अ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणून त्या किक्सला आपण काय म्हणतो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हणतो तर इन ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय आक्रमक क्रियापद म्हणजे आक्रमक क्रियापद असं त्याला या ठिकाणी म्हटलं जातं तर इन अ सेंटेन्स सेकंड द ऍक्शन डिनोटेड बाय द लाफ स्टॉप विथ अ डुअर ऑर सब्जेक्ट ऑफ अ बॉय म्हणजे दुसरं जर वाक्य पाहिलं तर बॉय लाफ्स लाउडली या वाक्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की ही जी काही क्रिया हसण्याची आहे ती मुलापर्यंत थांबलेली आहे म्हणजे मुलगा जोराने हसतो पण हसण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे का नाहीये अँड डज नॉट पास वर टू अन ऑब्जेक्ट म्हणजे एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे ती क्रिया पाठवल्या जात नाही म्हणून द व्हर्ब लाफ्स इज देअर फॉर कॉल्ड अँड इंट्रान्झिटिव्ह म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर आपण खाली डेफिनेशन जर पाहिलं ट्रान्झिटिव्ह व्हर्बची आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्बची तर आपल्या लक्षात येईल ट्रान्झिटिव्ह व्हर्ब इज अ व्हर्ब दॅट डिनोट्स अन ऍक्शन म्हणजे सकर्मक क्रियापद हा अशा प्रकारचा शब्द आहे की तो या ठिकाणी कुठली ना कुठली तरी क्रिया दर्शवतो ऑर विच पासेस व्हर्ब फ्रॉम द डूअर ऑर सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट म्हणजे कर्त्याकडून ती या ठिकाणी कर्माकडे क्रिया काय केल्या जाते पाठवल्या जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब तर इन अ सेकंड डेफिनेशन अँड इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब इज अ व्हर्ब दॅट डिनोट्स अन ऍक्शन म्हणजे ज्याच्यातून क्रिया दर्शवल्या जाते विच डज नॉट पास व्हर टू अन ऑब्जेक्ट म्हणजे जी काही एखाद्या का वस्तूवर घडत नाही ऑर विच एक्सप्रेसेस स्टेट ऑर बिईंग विच एक्सप्रेसेस स्टेट ऑर बिईंग लक्षात ही रॅन अ लॉंग डिस्टन्स ही रॅन अ लॉंग डिस्टन्स म्हणजे तो खूप लांबवर या ठिकाणी पळाला असं आपण म्हणालो म्हणजे याचा अर्थ ऍक्शन इथं घडलेली आहे काय लॉंग डिस्टन्स द बेबी स्लीप्स
The baby sleeps. म्हणजे बाळ झोपतं स्टेट दाखवलेली आहे म्हणजे अवस्था. लक्षात. आणि there is a flaw in this diamond. म्हणजे being. कुठल्या प्रकारची action या ठिकाणी सुद्धा घडलेली आहे. तर intransitive verb express being tell the same cases. म्हणजे जे काही इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतं ते एकाच सेम केसेस मध्ये असतं. सेम केसेस म्हणजे काय? सारख्याच विभक्ती मध्ये वापरल्या जातं. आफ्टर देम एज बिफोर देम. मोस्ट ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स टेक अ सिंगल ऑब्जेक्ट. आणि बरेच असे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतात ते सिंगल ऑब्जेक्ट घेतात. बट सच ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स एज गिव आस्क, म्हणजे काही क्रियापद जर आपण पाहिले तर गिव आस्क ऑफर प्रॉमिस टेल एक्सेट्रा टेक टू ऑब्जेक्ट आफ्टर देम, म्हणजे त्याच्यानंतर दोन ऑब्जेक्ट घेतल्या जातात. अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म विच डिनोट्स द पर्सन टू हुम समथिंग इज गिवन, म्हणजे जे काही व्यक्ती दर्शवल्या जाते फॉर हुम समथिंग इज डन. अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट विच इज युजली द नेम ऑफ अ समथिंग. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे असतं अप्रत्यक्ष कर्म हे कुठल्या ना कुठल्या तरी वस्तूचं काय असतं नाव या ठिकाणी दर्शवलं जातं. तर आता तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं असेल तर आपण पुढच्या गोष्टीकडे या ठिकाणी जाणार आहोत. तर पुढे आहे हिज फादर गेव हिम अ वॉच. हिज फादर इज अ सब्जेक्ट, गेव इज अ व्हर्ब, हिम इज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि अ वॉच इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे हिम काय दाखवत आहे? ऑब्जेक्टिव्ह केस दाखवत आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण केसेसचा विचार केलेला होता. अ वॉच इज अ नाउन, लक्षात. अ वॉच इज अ नाउन बट वॉच इज अ थिंग. इन द सेकंड सेंटेन्स जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर व्हॉट इज द सेकंड सेंटेन्स? ही टोल्ड मी, ही टोल्ड मी, ही टोल्ड मी. मी इज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मी इज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे व्यक्तिवाचक आहे. अ सिक्रेट, सिक्रेट इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट, राईट. या ठिकाणी टोल्ड वापरलेला आहे. तर या ठिकाणी काही क्रियापदाची रूप असतात. आपण क्रियापदाच्या रूपाकडे विचार करणार आहोत. फाईव्ह फॉर्म्स ऑफ वर्ब्स म्हणजे क्रियापदाची पाच रूप पडतात. टू वर्क, फर्स्ट ऑफ ऑल टू वर्क, टू वर्क इज अ टू इन्फिनिटिव्ह, राईट. अँड वर्क इज अ विवन म्हणजे बिअर इन्फिनिटिव्ह, म्हणजे जे विदाउट इन्फिनिटिव्ह वापरलं जातं, म्हणजे क्रिया या ठिकाणी इन्फिनिटिव्ह शिवाय किंवा इट इज अ प्रेझेंट टेन्स. वर्कड इज अ पास्ट टेन्स, वर्कड इज अ पास्ट टेन्स. अँड वर्कड विथ वी इज अ पास्ट पार्टिसिपल. अँड वर्किंग इज अ प्रेझेंट पार्टिसिपल. तर फाईव्ह फॉर्म्स ऑफ अ वर्ब्स म्हणजे क्रियापदाची पाच रूप आपल्याला माहिती असायला पाहिजे. जर आपल्याला पाच रूप जर चांगले पाठ असतील तरच आपल्याला पुढच्या गोष्टी जमणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो खाली काही क्रियापदाची रूप दिलेली आहेत, ती तुम्हाला या ठिकाणी पाठ करायची आहेत, लक्षात. तर ती जर तुम्हाला पाठ मुखपाठ असतील तर तुम्हाला चेंज व्हायचा हा भाग चांगला जमणार आहे. तर आपण या ठिकाणी एक एक क्रियापद घेणार आहोत. अबाइड, ए बी आय डी, अबाइड, अबोर्ड, अबोर्ड, अराइज, अरोज, अराइजन, अवेक, अवोक, अवेकन, बी वॉच, वेअर आणि बीन, बियर, बोर, बॉर्न, बियर, बोर, बॉर्न. त्याच्यानंतर बियर, बोर आणि बॉर्न, ओके. बिगेट, बिगेट, बिगॉट आणि बिगॉटन, ओके, बिगॉटन. बीट, बीट, बीट आणि बिटन. त्याच्यानंतर बिगिन, बिगॅन आणि बिगन, ओके. बिकम, बिकेम आणि बिकम. बी होल्ड, बी होल्ड, बी हेल्ड, काय, बी हेल्ड आणि बी हेल्ड, ओके. बाय, बॉट, बॉट, ओके. ब्लो, ब्ल्यू आणि ब्लोन. बीर, बीर आणि बीर. बाइंड, बीर, बेर आणि बिडन, ओके. बाइंड, बाउंड, बाउंड. बाइट, बीट, बी आय टी, बी आय डबल टी ई एन, बिटन. ब्रेक, ब्रोक आणि ब्रोकन, ओके. नेक्स्ट ब्रीड, ब्रेड, बी आर ई डी आणि बी आर ई डी. कास्ट, सी एस टी, कास्ट आणि कास्ट. ब्रॉडकास्ट, बी आर ओ ए डी सी एस टी, ब्रॉडकास्ट, 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 ओके. इन नेक्स्ट बस्ट, बी आर एस टी, बस्ट, बस्ट, बस्ट. कॅच, कॉट, कॉट. चूज, चूज, चूजन. कॉस्ट, कॉस्ट, कॉस्ट. क्ल्यू, क्लो, क्लोन. क्लिंग, क्लंग, क्लंग. कम, केम, कम. क्रिप, क्रेफ्ट, क्रेफ्ट. कट, कट, कट. ड्राइव, ड्रो, ड्राइवन. ड्रो, ड्राइव, ड्राइवन.
dill, dealt, dealt, dig, duck, duck, drink, drank, drunk, drunk, do, did, done, eat, ate, eaten, fall, fell, fallen, feed, fed, fed, feed, fed, fed. Next is a fill, felt, felt, fill, felt, felt, find, found, found, fling, flung, flung, freeze, froze, frozen, fly, flew, flown, forbear, forbore, forborn, forbid, forbid, forbore, forbidden, forget, forgot, forgotten, forgive, forgive, forgiven, get, got, gotten, go, give, go, went, gone, grind, ground, ground, give, gave, giver, grow, grew, grown, grew, grew, grewed, hire, hired, hired, hide, hid, hidden, hit, 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 teach, taught, next taught, tell, think, thought, thought, thrive, throw, thriven, take, took, taken, thrust, 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 throw, threw, thrown, thread, trod, trodden, tread, trod, trodden, undergo, underwent, undergone, undercut, 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 wash, washed, washed, wear, wore, worn, you, o, wohan, weep, wept, wept, win, own, own, wind, 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 wound, wound, write, wrote, written, ring, ring, rung, rung, draw, drew, drawn, wrap, wrap, wrapped, wrapped, work, worked, worked, held, elded, elded, held, 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 have, had, had, hear, heard, heard, hold, held, held, has, had, had, no, new, known, no, new, known, kneel, knelt, knelt, no, known, no, new, known, keep, kept, kept, lay, laid, laid, L-A-I-D, L-A-I-D, K, knit, knitted, knit, knitted, okay, lead, L-E-A-D, L-E-D, L-E-D, play, 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 played, part, parted, parted, ride, rode, ridden, put, 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 read, 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 rewind, rewound, 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 read, R-I-D, R-I-D, ring, rang, run, run, rang, run, say, said, said, see, saw, seen, seek, sought, sought, sane, 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 sew, sewed, sewed, shake, shook, shaken, sit, sat, sat, sing, sang, sung, smell, smelt, smelt, speak, spoke, spoken, spill, spelt, spelt, spin, 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 spun, spun, spring, sprang, sprung, stand, stood, चांगला समजलेला असेल तर त्यानंतर आपण काही शब्द पाहणार आहोत steal, stole, stolen, sting, stung, stung, strive, stroke, striven, swim, swam, swum, sweep, swept, swept, swing, swung, swung, tear, tore, torn. ही झाली क्रियापदाची रूप आता आपण पाहणार आहोत फॉर्मेशन ऑफ अ वर्ब म्हणजे क्रियापद कसं बनवले जातं किंवा वर्ब फॉर्म्स अपॉन नाउन brood, breed, beauty, beautify, bed, embed, blood, bleed, body, embody, case, encase, camp, encamp, center, concentrate, concentrate, horror, horrify, harmony, harmonize, hest, hasten, head, behead, hear, inert, idol, idolize, joy, enjoy, center, concentrate, character, characterize, Christ, Christian, class, classify, okay, cloth, cloth, circle, encircle, monoploy, monoploys, nest, nestle, nation, nationalize, nature, naturalize, necessity, necessitate, neutral, neutralize, office, officiate, origin, originate, pattern, patronize, peril, imperil, person, personate, port, deport, fame, defame, justice, justify, knee, kneel, not, K-N-O-T, not, need, memory, memorize, किंवा commemorate, cloud, be cold, be cloud, magnet, magnetize, colony, colony, colonize, custom, accustom, company, a company, courage, encourage, critic, criticize, danger, endanger, deity, defy, due, be due,
ड्रॉप ड्रीप इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रीफाई एग्जाम्पल एग्जाम्पलर एग्जाम्पलीफाई वैकेंसी वैकेट नेक्स्ट वी गॉट इन फेमाइल फेमिश फिश फिशिफाई फूड फीड फुल एफ बी फुल फ्रॉड बी डी फ्रॉड फ्रेम बी फ्रेम फ्राई फ्राइटन फ्रोस्ट फ्रीज फ्रूट फ्रूटिफाई किंवा फ्रुक्टिफाय फोर्स इनफोर्स ग्लास ग्लेज ग्लास ग्लेज ग्लोरी ग्लोरीफाय गोल्ड ग्लीड गुली बिगुल हॅबिट हॅबिच्युएट हँड हँडल टायटल इन टायटल टॉम इन टॉम हाफ हॉल युनिटी युटिलाइज युटिलिटी युटिलाइज पॉवर इन पॉवर इकॉनॉमी इकॉनॉमीज प्रिझन इम्प्रिझन रेड रिडन सिमॉन सिमोनाइज सेल्फ सेल्फ स्लेव इन स्लेव स्नेअर इन स्नेअर सोसायटी असोसिएट राईट रेक्टिफाय स्पार्क स्पार्कल सबस्टन्स सबस्टिनेट सिम्पॅथी सिम्पथाइज सिस्टीम सिस्टमॅटाइज टेबल टॅबुलेट थ्रोन इन थ्रोन हॅपर यू ऑपरेट वर्स वर्सिफाय टेरर टेरिफाय अँड वाईस नेक्स्ट वर्ब फॉर्म टू ऍडजेक्टिव फॉर्म एबल एनेबल एलियन एलिनेट लो लोअर मॅड मॅडन मीन डिमीन मोइस्ट मोइस्टन न्यू रिन्यू प्रपिच्युअल प्रपिच्युएट पुअर इम्पॉवरिस्ट पॉप्युलर पॉप्युलराइज प्रॉपर अप्रोप्रिएट नोबल इनोबल पब्लिक पब्लिश प्युअर प्युरिफाय लॉन्ग इलॉनिगेट बेस डिबेस बिटर इम्बिटर बोल्ड इम्बोल्डन ब्रीफ अब्रिव्हेट ब्रॉड ब्रॉड ब्रॉडन काम बिकाम चिप चिप्पन सिविल सिविलाइज क्लीन क्लीन क्लीन्स क्लिअर क्लेरिफाय सर्टन असर्टन डार्क डार्क नेक्स्ट डिअर इज अ रिअर रिअरिफाय रिअर रिअलाइज रिच इन रिच राईट रेक्टिफाय सिक सिकन सॉलिड कॉन्सिलेटेड स्पेशल स्पेशलाइज स्टॅबल स्टॅबलाइज स्ट्रेंज इन स्ट्रेंज स्टुपिड स्टुपी स्टुपिफाय शुअर इन शुअर स्पेसिफिक स्पेसिफाय थिक थिकन टिमिड इन इंटिमिडेट वेनेरेबल वेनेरेट वाईट वाईटन वाईड वाईडन लार्ज इन लार्ज डीप डिपन डेन्स कंडेन्स डेन्स कंडेन्स डिफरंट डिफरन्सिएट डबल डुप्लिकेट इक्वल इक्वलाइज फॉल्स फॉल्सिफाय फॅम्युलर फॅम्युलराइज फर्टाईल फर्टिलाइज फाईन रिफाईन फ्लॅट फ्लॅटन जनरल जनरलाइज फिबल इनफिबल ग्लॅड ग्लॅडन हेल हेल जस्ट जस्टिफाय लिटल बी लिटल अँड वाईल विलीफ विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि सर्वांना आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना पाठवा. प्रत्येकाला इंग्रजी शिकण्याची गरज आहे.